जुन्या पिढीतले काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन झालंय. नुकतंच त्यांनी 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलं होतं. दलवाई हे 10 वर्ष लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार होते. तसंच त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात कायदा, राजशिष्टाचार, बंदरे मंत्री म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळलेली होती. दलवाई यांना यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले ते जायचे. आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी काँग्रेस नेते हुसेन दलवाई आता आपल्यासोबत आहेत. दलवाईजी, आपल्यापर्यंत देखील ही बातमी पोहोचलेली असेल आपल्या भावना आणि त्यांच्या योगदानाबद्दल. अतिशय दुःखद अशी घटना ही आहे. आम्हा सगळ्यांना त्याचं प्रचंड दुःख आहे. एकतर कोकणामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. खेडमधून ते यशवंतरावजींनी त्यांना 1957 तिकीट दिलं होतं. पण त्या समितीच्या राजकारणामध्ये ते हरले होते. परंतु त्यांनी 5 वर्ष सतत काम केलं आणि त्यानंतर मग ते मात्र 62 पासून 78 पर्यंत सतत निवडून आले. 19 वर्ष ते आमदार होते. त्यानंतर वसंतदादा पाटलांनी त्यांना राज्यसभेवर नेलं आणि 1 वर्ष 1.5 वर्ष राज्यसभेची झालेली असताना त्यांना लोकसभेला रत्नागिरीतून उभं केलं आणि तिथे ते लोकसभेचेही उमेदवार झाले. त्यांचं विशेष म्हणजे ते अतिशय मृदुभाषी, अतिशय सज्जन आणि सुसंस्कृत असे होते. मराठी भाषेवर त्यांचं अतिशय चांगलं प्रभुत्व होतं आणि एक मन मिळावू विनम्रतेने वागणारा असा हा नेता होता. विशेष म्हणजे त्या भागातले मराठा समाजाचे लोक, कुणबी समाजाचे लोक हे त्यांना नेते मानायचे. गावागावात ते जायचे, तो काम करायचे. खरं म्हणजे ते चांगले निष्णात वकील होते. परंतु राजकारणाच्या गाडीनंतर नंतर त्यांनी वकिली कमी करून राजकारणातच जास्त मोठी उडी मारली आणि अतिशय चांगलं त्यांनी काम केलं त्या भागामध्ये. आणि दलवाई कुटुंबांच्या दृष्टीने ते आम्हाला सगळ्यांना आदरणीय असे होते. त्यांचं जाणं हे खरं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने फार मोठी पोकळी आहे. विशेष म्हणजे उद्या त्यांचं ते आता ह्याच्यामध्ये आहेत सैची हॉस्पिटलला. उद्या तिथून 12:30 तिथून ते निघतील आणि MRCC मध्ये त्यांना 1.5 तास ठेवण्यात येईल. साधारण 12 ते 1.5 MRCC मध्ये असतील. नंतर त्यांना अंजुमन इस्लाम मध्ये नेण्यात येईल. अंजुमन इस्लाम मध्ये नमाज वगैरे तिथे केला जाईल. उसूल नमाज तिथे होईल आणि त्यानंतर बड्या कब्रस्थानात म्हणजे मरीन लाईनच्या कब्रस्थानामध्ये त्यांचं दफनविधी होईल. धन्यवाद दलवाईजी, आपण सविस्तरपणे आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.